नमस्कार. 3:30 आजच्या भागात मी राहुल पेठे तुमच्या सगळ्यांचं हार्दिक स्वागत करतो. आज आपण आहोत देसलेपाडा साईबाबा कॉलनी डोंबिवलीमध्ये. देसलेपाडा आहे, तुम्हाला दिसलंच असेल वातावरण एकंदरीत खूप उत्साह आहे. सो याच उत्साहात सुरू करूया आजचा आपला आवडता कार्यक्रम 3:30. आपण ज्या साईबाबा कॉलनीमध्ये आज आलेलो आहोत तिकडच्या एक ताई माझ्या बरोबर आहे, तिकडच्या लोकांविषयी आपल्याला माहिती सांगायला. नमस्कार. नमस्कार, माझं नाव शिल्पा किरण लक्ष्मेश्वर. आमच्या सर्व साईबाबा कॉलनीतर्फे पहिले तुमचं सगळ्यांचं हार्दिक स्वागत. धन्यवाद. आमची कॉलनी म्हणजे आमचा छोटासा परिवारच आहे. इथे नवरात्र, गणेशोत्सव सगळे आम्ही आनंदाने साजरे करतो. आणि इकडे गार्डन आहे, बसायला जागा केलेली आहे. सगळे गप्पा टप्पा, मुलं खेळत असतात, बायका पण खेळत असतात, पण खेळतात, सगळे खेळतात. घसरगुंडीवर वगैरे बायका खेळतात? घसरगुंडीवर मुलं खेळतात. ती मुलं खेळतात, बायका बघत असतात फक्त. हो ना, एकोप्याने सगळे राहतात. एकोप्याने सगळे राहतात, कुठलाही सण असून दे सगळे एकत्राने आनंदाने साजरे करतात. साजरे करतात छान एकदम. हा, आज पण इकडे खेळणार आहेत व्यवस्थित. सगळे खेळणार आहेत. यांची माहिती दिली त्याबद्दल धन्यवाद. थँक्यू. चला खेळायला सुरुवात करूया टोकन्स वाटून. टोकन्स वाटून झाली, आता सुरू करायची पहिली फेरी. अंदाजे किती त्यासाठी इकडची टोकन्स काढायची आहेत जी मला ही काढून देणार आहे. हॅलो, काय नाव तुझं? मानसी. मानसी, किती देस तू? मानसी दुसरीत. दुसरी देस. तुला कुठला विषय आवडतो सर्वात जास्त? गणित. गणित आवडतो? कठीण नाही वाटत? पटापट सोडू देस तू गणित. हो, इकडची टोकन्स काढून देशील मला ह्याच्यातली. हां, एक एक करून दे. पहिल्यांदा एकदा आता त्याच्यातली एक एक करून दे. अजून एक दे, अजून एक दे. थँक्यू. तिन्ही टोकन्स माझ्या हातात आहेत, बघूया कोण आहेत ते भाग्यवान स्पर्धक जे खेळणार पहिली फेरी. अंदाजे किती? पहिला क्रमांक आहे 77. दुसरा क्रमांक आहे 98. आणि तिसरा क्रमांक आहे 76. तिन्ही स्पर्धक तयार, सुरू करूया पहिली फेरी. अंदाजे किती? खेळाच्या आधी थोडे गप्पा मारूया. नमस्कार. नमस्कार. तुमचं नाव सांगा. वंदना यादव. तुम्ही काय करता? गृहिणी. गृहिणी आहात. मग तुमच्या विषयी सांगा, तुम्ही काय करता? विणकाम, भरतकाम. हा, पावल्या वेळेत. हा. आणि मग घरची काम सुद्धा? घरातली सगळे. मग ही सगळी माणसं येतात तुमच्याकडे? कोण कोण येत? कोण कोण नाही येत? हा हा. त्यांना आवडत नाही? नाही नाही, तसं नाही. माहिती असल्याशिवाय. माहिती असल्याची? पण आज माहिती झालं की नाही? पूर्ण महाराष्ट्राला माहिती झालं तुम्ही विणकाम भरतकाम करताय. सगळे येतील ना आता डोंबिवलीत? चालेल, कराल तुम्ही पूर्ण महाराष्ट्राचं विणकाम? नाही नाही, आपल्याला घरची कामं. हो ना. आणि मग इथे बागेत वगैरे तुम्ही जाता? येतो. काय काय खेळतात इकडे? काय नाही, मुलं खेळतात ना ते पाहत. ते त्यांना सांभाळायचं. हो ना. इथे पण आता तुम्हाला राऊंड खेळायची आहे. ऑल द बेस्ट त्याच्यासाठी. ऑल द बेस्ट. नमस्कार. नमस्कार. तुमचं नाव सांगा. सौ प्रतिभा भिसे. हा, तुम्ही काय करता? गृहिणी आहे. गृहिणी आहात. तुमच्या विषयी सांगा, तुम्ही विणकाम भरतकाम करता? हो, वाचन, विणकाम, भरतकाम. हा, तुम्ही पण करता? कॉम्पिटिशन आहे त्यांना टफ असं काही नाही. हो का, असं काही नाही. तुम्ही पण करत असाल ना व्यवस्थित? करते ना. अजून सांगा, तुम्हाला काय काय आवडतं अजून याच्या व्यतिरिक्त? वेगवेगळे पदार्थ करायला आवडतात. खायला? बनवायला? बनवायला. खायला पण? खायला पण. कुठले आवडतात बनवायला? म्हणजे व्हेज, नॉन व्हेज, गोड, तिखट? नॉन व्हेज. नॉन व्हेज जास्त. आणि खायला पण नॉन व्हेज? खायला पण. हो हो. आणि मग खरेदी वगैरे तुम्हीच जाता घरी म्हणजे करायला की दुसरं कोण जात? नाही, मीच. तुम्हीच जाता? मीच जाते खरेदी. पण तुम्हाला राऊंड खेळायची. ऑल द बेस्ट त्याच्यासाठी. थँक्यू. नमस्कार. नमस्कार. तुमचं नाव सांगा. शारदा शेट्टीकर. तुम्ही काय करता? मी घरीच काम करते, घरच्या काम. अच्छा. आणि तुमच्या विषयी सांगा, तुम्हाला काय काय करायला आवडतं, नाही करायला आवडत? मी सगळे करते, घरचं जेवण वगैरे सगळं करता. आवडतं सगळं करायला? हो ना. आणि मग बाहेर खरेदीला वगैरे जाता? मी जाते. स्वतः एकटाच जाता? एकटे. काय काय सर्वात जास्त खरेदी करायला काय आवडतं तुम्हाला? जास्ती म्हणजे भाजी, दुकानचे सामान सगळे, बाजार सगळे मीच घेऊन येते. सगळं तुम्हीच घेऊन येता? करता पण तुम्हीच? हो ना. खूप काम आहेत तुम्हाला. हो की नाही? इथे पण राऊंड खेळायचे तुम्हाला. हा, ऑल द बेस्ट त्याच्यासाठी. गप्पा मारून झाले, आता वेळ आहे पहिल्या फेरीची. म्हणजे अंदाजे कितीची? राऊंड एकदम सोपी आहे. तुमच्या समोर एक प्रॉडक्ट असणार, मी तुम्हाला काही आकडे देणार, आकडे लावायचे, किंमत लावायची. ज्यांची किंमत दिलेल्या प्रॉडक्टच्या किमतीच्या एवढी अचूक किंवा त्याच्या जवळपास जाणारी असेल त्या विजेत्या ठरतील. पहिल्यांदा किंमत कोण लावणार? ज्या ताई पहिल्यांदा इकडे आल्या त्या पहिल्यांदा किंमत लावणार. त्यामुळे पहिल्यांदा किंमत लावणार वंदना ताई.
मग शारदाताई आणि मग प्रतिभाताई. आणि आजचा आपला प्रॉडक्ट आहे प्रेशर हंडी. या एनोडाईज प्रेशर हंडीची क्षमता 3.3 लिटरची आहे. याला ऑटोमॅटिक सेफ्टी वॉल्व आहे. या कुकरचे हँडल बार खास मेटल अलॉयचे असून याचे हँडल ब्रॅकेट 25 मायक्रॉन जाड व निकल क्रोमियम प्लेटेड आहे. या हंडीच्या ब्लॅक बॉडीमुळे अन्न लवकर शिजण्यास मदत होते. प्रॉडक्ट तयार, वंदना दी तयार. हे घ्या, चार आकडे वापरा. किती किंमत आहे? 1250. 1250 मागे काय वाटते किंमत बरोबर वाटते? 1250 सगळे ना. किती वाटते? 1600 आणि 1150 आणि ह्याच्यावर 1200 वेगळी कोणाला वाटते? नाही, बाकीच्यांना बरोबर वाटते 1250. तुम्हाला काय करायचंय? हीच ठेवायची आहे. हां, योग्य. मग फ्रीज करूया. 1250 एक, 1250 दोन, 1250 तीन. आता शारदाताई, हे घ्या, चार आकडे वापरा. किती किंमत आहे? 1425. 1425 हा मागे बरोबर वाटते 1425 किंमत? नाही. मग किती पाहिजे? 1600, 1200, 1150. तुम्हाला काय करायचंय? हीच ठेवायचे, हीच ठेवायचे. फ्रीज करूया. 1425 ए, 1425 दोन, 1425. आता प्रतिभाताई, हे घ्या, तुम्ही पण चार आकडे वापरा. किती किंमत आहे? 1350. 1350 बरोबर वाटते मागे सगळ्यांना? 1250 पण बरोबर वाटते? कळलं ना तुम्हाला? तुम्हाला काय करायचं सांगा. 1350 हीच ठेवायचे. फ्रीज करूया. 1350 ए, 1350 1350. तिघींनी आपापला अंदाज सांगितला. बघूया या प्रोडक्टची कोणी किती रुपये किंमत सांगितली. प्रतिभाताईनी किंमत सांगितली 1350 रुपये, वंदनाताईनी किंमत सांगितली 1250 रुपये आणि शारदाताईनी किंमत सांगितली 1425 रुपये. आणि या प्रॉडक्टची खरी किंमत आहे 1540 रुपये. त्यामुळे विजेते आहेत शारदाताई. ही घ्या तुमची प्रेशर हंडी. सांगा कसं वाटतंय? बरं वाटतंय, आनंद वाटतंय, आनंद वाटतोय एकदम. प्रेशर हलका झाला ना जरा? प्रेशर हंडी आहे हा, त्याच्यात जाऊ दे सगळं प्रेशर. तुम्ही घेऊ नका, पुढची राऊंड खेळायची तुम्हाला. ऑल द बेस्ट त्याच्यासाठी. हा, सुपर मार्केटची, त्यासाठी इकडची जी टोकन काढायची आहेत ती मला प्रांजली काढून देणार आहे. प्रांजली एक एक करून दे टोकन. अजून एक दे, अजून एक दे. थँक्यू. तिन्ही टोकन्स माझ्या हातात आहेत. बघूया कोण आहेत ते भाग्यवान स्पर्धक जे खेळणार दुसरी फेरी. सुपर मार्केट पहिला क्रमांक आहे 70. दुसरा क्रमांक आहे 82. आणि तिसरा क्रमांक आहे 74. तिन्ही स्पर्धक तयार, सुरू करूया दुसरी फेरी सुपर मार्केट. खरेदीच्या आधी थोडे गप्पा मारूया. नमस्कार. नमस्कार. तुमचं नाव मगाशी? शिल्पा किरण लक्ष्मेश्वर. सांगितलं तुम्ही, आता तुमच्या विषयी सांगा, तुम्हाला काय काय आवडतं? मला मोस्टली फिरायला जास्त आवडतं. हा, कुठे फिरता? कुठे म्हणजे असं बाहेरच्या ठिकाणी जायला वगैरे आवडतं. बाहेरच्या ठिकाणी? हो. घरी फार फिरणं होत नाही? घरी पण होतं, घरी काय फिरणं. हो ना, तेच. इथे बागेत वगैरे? बागेत वगैरे फिरते. सीसॉ वगैरे? मी नाही बसत, मुलगा बसतो माझा. तेच, तुम्ही असता की नाही तिकडे? हो, असते ना. हो ना. आणि मग तुम्ही रिकाम्या वेळात तुम्हाला काय करायला आवडतं सांगा? रिकाम्या वेळात म्हणजे असं मी पुस्तक वाचते, टीव्ही बघते. आणि शिवणकाम भरतकाम मला येत नाही. मी कुठे म्हणलो मग? जेवण वगैरे करते, बनवते, मुलांचा अभ्यास घेते, मुलांची काळजी घेते. माझा मुलगा छोटा आहे ना, खूप मस्ती करतो तो, त्याच्या मागोमागच राहावं लागतं जास्त. त्याच्या मागे मागे राहावं लागतं, मस्ती करतो खूप भयंकर. लहान आहे, मस्ती करणार. ओके, नाही इथे आता खरेदी करायची तुम्हाला काही वस्तू असतील. ऑल द बेस्ट. थँक्यू. नमस्कार. नमस्कार. तुमचं नाव सांगा? संध्या विलास गोसावी. तुम्ही काय करता? मी गृहिणी आहे. गृहिणी आहात. मग तुमच्या विषयी सांगा, तुम्ही रिकाम्या वेळेत काय करता हो? प्रोग्राम बघायला आवडतात. हा. घरातलं स्वयंपाक वगैरे, वेगवेगळ्या डिश बनवायला आवडतात. हा.
आणि दुसऱ्यांनी खाल्ल्यावर ते आनंद वाटतो. दुसऱ्यांनी खाल्ल्यावर आनंद हो तुमचं खाल्लं मला हो दुसऱ्यांना बनवून द्यायला आवडतं. बनवून द्यायला आवडतं तुम्हाला हो ना. काय काय कोणा कोणाला बिल्डिंग मधल्या सगळ्यांना बोलवतो. बिल्डिंग मधल्या नाही आपल्या घरी आले कोण पाहुणे तर त्यांना बिल्डिंग मधल्या. बिल्डिंग मधल्या नाही द्यायचं नाही द्यायचं नाही म्हणजे कसं काय असं नुसतं वाटायचं थोडी. अच्छा अच्छा मला वाटलं घरी आल्यावरती. घरी आल्यावरती इथे जवळच राहतो. इथे साई बिल्डिंग मध्ये. याच बिल्डिंग मध्ये राहतो ना. लिव्हिंग मध्ये टाकून ठेवा ना सगळ्यांना मग येतील घरी सगळे. नाही नाही पाहुणे आल्यावरती. मग हे पण पाहुणे आले तर देणार हो ना सगळे येतो. मग 50 या घेऊन घेऊन या. अच्छा आणि मग तुम्ही काय काय करता सांगा इतर वेळी रिकाम्या वेळेत. इतर वेळेला प्रोग्राम वगैरे काय टीव्ही ला दाखवतात आम्ही सारे खवय्ये वगैरे बघायचे. ते बघायचं त्या प्रोग्राम मध्ये बनवून बघायचं ते मग एक्सपेरिमेंट करायचं लोकांवर बरं झालंय की नाही लोकांवरती. नाही आधी मुलांनाच आधी मुलांना यांच्या मुलांनी लक्षात घ्या ही गोष्ट. आधी आई बनवून पाहते चांगलं झालं की नाही ते तुम्हाला खायला देते. आहे मुलगा बसलेला. अच्छा ठीक आहे ते इथं असता काही वस्तूंची खरेदी करायची तुम्हाला. ऑल द बेस्ट. थँक्यू. नमस्कार. नमस्कार. तुमचं नाव सांगा. सरोज आनंद पिसाळ. तुम्ही काय करता. मी गृहिणी आहे. गृहिणी आहात बरं. तुमच्या विषयी सांगा तुम्हाला काय काय करायला आवडतं रिकाम्या वेळेत. मला जेवण करायला आवडतं. शिवणकाम करायला आवडतं. अरे माझे दोन जुळ्या मुली आहेत त्यांच्यामध्ये माझा पूर्ण दिवस जातो. पूर्ण दिवस जातो खेळण्यात वगैरे. खेळण्यात साडेमाडे तीन मी डेली पाहते. आज नाही बघायला आलं तर दुसऱ्या दिवशी मी पाहते तो. हां पण पाहता पाहता कधी ना कधी तरी. अच्छा आणि मग बाहेर फिरायला वगैरे जायला आवडतं. बाहेर मुलांना गार्डन मध्ये वगैरे घेऊन जायला आवडतं. लहान आहेत मुलं. हो सीसॉ घसरगुंडी. हां असं जुळे आहेत त्यामुळे बरं आहे. सीसॉवर असे दोघेही. हां पार्टनर शोधायला नको हो की नाही. आणि मग खरेदी कधी करता कोण करतं घरी. मीच जाते खरेदीला. तुम्हीच जाता. हां इथे पण आता काही वस्तूंची खरेदी करायची तुम्हाला. ऑल द बेस्ट चाडी. थँक्यू. चला वेळ झाली आता दुसऱ्या फेरीची म्हणजे सुपर मार्केटची. राऊंड एकदम सोपी आहे. तुमच्या समोर काही वस्तू असणार. मी तुम्हाला एक बजेट देणार एका मिनिटाच्या आत. त्या वस्तूंची खरेदी करायची ज्यांच्या खरेदीची किंमत दिलेल्या बजेटच्या एवढी अचूक किंवा त्याच्या जवळपास जाणारी असेल त्या विजेत्या ठरतील. आजचं बजेट आहे 931 रुपये. वेळ आहे एका मिनिटाची. जी एका मिनिटाची वेळ सुरू होते आता. साडेमाडे साडेमाडे खरेदी करून झाली. करूया आता खरेदीची टोटल. तिघींच्याही खरेदीची टोटल माझ्या हातात आहे. बघूया कोणी किती रुपयांची खरेदी केली. शिल्पाताईंनी खरेदी केली 448 रुपयांची. संध्याताईंनी खरेदी केली 478 रुपयांची. आणि सरोजताईंनी खरेदी केली 588 रुपयांची. त्यामुळे विजेते आहेत सरोजताई. ठीक आहे तुमची खरेदी. सांगा एवढी खरेदी तुमची आता कसं वाटतंय. खूप आनंद झालेला आहे. मला असं वाटलं पण नाही की मी एवढी खरेदी करू शकेन म्हणून. पण केली तेवढी तुम्ही 588 रुपयाची हो की नाही. पुढची राऊंड खेळायची. ऑल द बेस्ट. अंदाजे कितीच्या विजेत्या शारदाताई आणि सुपर मार्केटच्या विजेत्या सरोजताई खेळणार आपल्या बरोबर तिसरी आणि अंतिम राऊंड. जॅकपॉट जॅकपॉट राऊंड खेळायची आहे. पहिल्यांदा चावी निवडायची आहे. दोघींपैकी पहिल्यांदा चावी कोण निवडणार ठरवणार हे पत्ते. गेम एकदम सोपा आहे. आपल्याला इवन आणि ऑड नंबरचा सिक्वेन्स बनवायचा आहे. तुम्ही इवन नंबर तुम्ही ऑड नंबर करायचं एवढं. तुम्ही समजा दोन आकडा घेतला तर दोनचा किल्वर इस्पिक बदाम चौकट याचा एक सिक्वेन्स बनवायचा. मग तसाच चारचा तसाच सहाचा तसंच तुम्ही 3 5 7 9 ज्यांचे सर्वात जास्त सिक्वेन्स त्यांना संधी मिळणार. पहिल्यांदा चावी निवडायची. वेळ आहे एका मिनिटाची. सुरू होते आता. साडेमाडे 3 वेळ संपली. खेळ संपला. निकाल आपल्या समोर आहे. शारदाताईने एकही सिक्वेन्स नाही बनवता आला. सरोजताईनी दोन सिक्वेन्स बनवले त्यामुळे सरोजताईने संधी मिळते पहिल्यांदा चावी निवडायची. हिरवी चावी की लाल चावी. सरोजताईने संधी मिळाली पहिल्यांदा चावी निवडायची त्यांना विचारूया. कुठली चावी. हिरवी चावी. हिरवी चावी नक्की. हो घेऊन टाका. सरोजताईनी निवडली हिरवी चावी त्यामुळे शारदाताईना मिळते लाल चावी. बघूया कुठल्या पेटीत खजिना आहे. चला
पेट्या उघडल्या गेल्या, निकाल आपल्या समोर आहे. शारदाताई ठरले उपविजेता, ज्यांना मिळालेला आहे बिस्किटचा पुडा. टाळ्या. कसं वाटतंय? बरी वाटते. बरं वाटतं एकदम. हा बिस्किट खा, अजून जास्त बरं वाटेल. सहभागी झालात त्याबद्दल धन्यवाद. थँक्यू. आणि विजेता ठरल्या सरोजताई, ज्यांना मिळालेला आहे किचन सेट. टाळ्या. कसं वाटतं सांगा? खूप आनंद झाला आहे. तुम्हाला तर अपेक्षा पण नव्हती तुम्ही खरेदी कराल, त्यात किचन सेट जॅकपॉट पण लागला. त्याच्या डबल आनंद झालेला आहे. हो ना, तुम्ही सहभागी झालात त्याबद्दल धन्यवाद. थँक्यू. चला वेळ झाली माझ्या प्रश्नाचं उत्तर विचारण्याची. मी प्रश्न असा विचारला होता, मी आहे लहान पण माझी कीर्ती आहे महान. मला कसंही खा, तळून भाजून कुठून, माझी चव बदलत नाही आणि मी माझ्या घरी सुरक्षित असतो. तुम्ही इथे या. तुमचं नाव सांगा. सायली सामंत. आणि उत्तर? काजू. काजू उत्तर बरोबर आहे. हे घ्या.